नमस्कार, मी पूजा सोनावणे, पोलीस नावामध्ये आपलं स्वागत. आज 22 डिसेंबर, राष्ट्रीय गणित दिन. संपूर्ण भारतासाठी अत्यंत अभिमानाचा दिवस. आजच्याच दिवशी महान गणितज्ञ रामानुजन यांचा जन्म झाला होता. भारतभर हा दिवस गणित दिन म्हणून साजरा केला जातो. रामानुजन यांनी फक्त गणितालाच वेगळी ओळख दिली नाही, तर त्यांनी अशी काही प्रमेय आणि सूत्र दिली ज्यांचा आजही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि जे बरेच फायद्याचे ठरतात. जाणून घेऊयात रामानुजन यांच्याबद्दल आणखीन काही. दरवर्षी 22 डिसेंबरला देश रामानुजन यांच्या योगदानाची आठवण काढतो. त्यांनी फार कमी वेळातच फ्रॅक्शन, इन्फायनाईट सिरीज, नंबर थिअरी, गणित विश्लेषण या साऱ्यांची सर्वांनाच माहिती दिली. गणित क्षेत्रात त्यांनी अत्यंत महत्वपूर्ण योगदान दिलं. रामानुजन यांचं मन फक्त गणितातच रमायचं. त्यांनी इतर विषयांकडे लक्ष दिलं नाही. याचा परिणाम म्हणून त्यांना प्रथम शासकीय महाविद्यालय आणि नंतर मद्रास विद्यापीठाची शिष्यवृत्ती गमवावी लागली. हे सर्व असूनही त्यांचं मॅथ्सशी असलेलं आकर्षण अजिबात कमी झालं नाही. 1911 त्यांचा जर्नल ऑफ इंडियन मॅथमॅटिकल सोसायटीमध्ये 17 पानांचा एक पेपर प्रकाशित झाला. 1912 रामानुजन यांनी मद्रास पोर्ट ट्रस्टमध्ये लिपिक म्हणून काम करण्यास सुरुवात केली, पण तोपर्यंत त्यांना एक हुशार गणितज्ञ म्हणून मान्यता मिळाली होती. 1916 रामानुजन यांनी केम्ब्रिज येथून विज्ञान पदवी प्राप्त केली आणि 1918 ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्य झाले. भारतावर त्यावेळी इंग्रजांचं राज्य होतं. अशावेळी रॉयल सोसायटीचं सदस्यत्व मिळवणं कोणत्याही भारतीयासाठी मोठी गोष्ट होती. रॉयल सोसायटीच्या संपूर्ण इतिहासामध्ये रामानुजन यांच्या वयाचा सदस्य आतापर्यंत झालेला नाही. रॉयल सोसायटीचे सदस्य झाल्यानंतर ते ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळवणारे पहिले भारतीयही ठरले. 1917 त्यांना टीबी झाला होता. अखेर 1920 त्यांचं निधन झालं. आजारपणातही त्यांचं गणितावरचं प्रेम कमी झालं नाही. रामानुजन यांनी बनवलेले असे बरेच प्रमेय आहेत जे आजही एखाद्या न सुटलेल्या कोड्यासारखे आहेत. त्यांचे अनेक जुने फॉर्म्युले असलेले एक जुने रजिस्टर 1976 ट्रिनिटी कॉलेजच्या लायब्ररीत सापडले होते. त्यात बरीच प्रमेय आणि सूत्र होती. हे रजिस्टर रामानुजनचे नोटबुक म्हणून ओळखले जाते. तर हे होते रामानुजन. ही बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि पाहत रहा पोलीसनामा.